शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओ मध्ये एका बालगीताच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी भयमुक्त केलेला आहे. आज आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर नेऊन त्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेऊन त्यांना रस्ता कसा क्रॉस करायचा हे शिकवणार आहोत. चला तर मग रस्ता कसा क्रॉस करायचा हे आपण पाहू. प्रिय शिक्षक आणि पालक, रस्त्यावरील अपघातामुळे देशात शेकडो मुले जखमी होतात. घरी पालकांनी व शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेची माहिती द्यायला हवी. यासाठी चित्रे, प्रतिकृती, मोबाईल, TV या साधनांचा आपण वापर करू शकतो. रस्ता सुरक्षेचे नियम फक्त सांगून समजणार नाहीत, त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर नेऊन अनुभव द्यायला हवा. जे विद्यार्थी शाळेत चालत जातात किंवा पालक सोडवायला येतात त्यांनी पादचारी क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडला पाहिजे असा आग्रह धरा. तसेच खालील नियमांचे पालन करून सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी सूचना द्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जवळ येणारी वाहने आहेत का ते पहा. कोणतीही वाहने जवळ येत असल्यास रस्ता ओलांडण्यापूर्वी ते जाण्याची वाट पहा. मुलांना हेही सांगायला हवे की सरळ रस्त्यावरून रस्ता ओलांडणे केव्हाही चांगले, कॉर्नरवरून नाही. तसेच त्यांना रुग्णवाहिकेचा आवाज शिकवा. वाहने जवळ आहेत की दूर आहेत हे ओळखण्यासाठी आवाजातील फरक यावर चर्चा करा. त्यांना कधीही रस्त्यावरून जाताना धावू नका तर हळू चाला. कोणताही स्टंट रस्त्यावर करू नका अशा प्रकारच्या सूचना द्यायला हव्यात.